नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मिशन एमसी क्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक डिसेंबरचा म्हणजे आजचा प्रश्न काय आहे त्याचबरोबर तुम्हाला कालच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आणि तसेच कालच्या प्रश्नामधले विनर्स पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत विनर्समध्ये मी जरासं चेंजेस केले जे टॉप फाईव्ह आहेत ते तर मी निवडले आहेतच पण त्याचबरोबर मी एक प्रश्न विच, विचार विचारला होता म्हणजे त्याच प्रश्नाला अनुसरून त्याचं उत्तर जेने एक्सप्लेन केलेलं आहे त्यांना पण मी विनर्स म्हणून निवडलेलं आहे मग जर एखाद्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहिलात आणि त्याला तुम्हाला जर पटकन उत्तर नाही देता आलं तर तुम्ही तेच जे मी प्रश्न विचारलेला आहे तो एक्सप्लेन करून पण सांगितलं तरी पण तुमची कमेंट विनरमध्येच घोषित केली जाणार आहे ओके सो लेटस्ट स्टार्ट आधी आपण आपल्या कालच्या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर कालचा प्रश्न होता की द डॅश लाईट हॅज मॅक्झिमम वेवलेंथ कोणत्या लाईटची वेवलेंथ ही मॅक्झिमम असते पहिलं ऑप्शन होता रेड दुसरं होतं वायलेट तिसरं होतं ब्ल्यू आणि चौथं होतं ग्रीन तर याचं योग्य उत्तर आहे रेड रेड लाईटची वेवलेंथ हे सगळ्यात मॅक्झिमम असते आणि वायोलाईट वायलेट लाईटची जी वेवलेंथ आहे ती सगळ्यात मिनिमम असते सो द करेक्ट आन्सर वॉज रेड लाईट ओके मी याचबरोबर तुम्हाला वेवलेंथ म्हणजे काय हे एक्सप्लेन पण करायला सांगितलं होतं आणि ज्यांनी वेवलेंथ म्हणजे काय हे एक्सप्लेन केले त्यांना पण मी विनर्स म्हणूनच घोषित करणार आहे ओके okay? सो so, आता आपण पाहूया आजचा प्रश्न कालच्या प्रश्नाचं उत्तर होतं रेड आजचा प्रश्न आहे द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाइट इन टू इट्स कंपोनंट कलर्स वाईल पासिंग थ्रू अ मिडियम इज कॉल्ड डॅश याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट टू इट्स कंपोनंट कलर म्हणजे जेव्हा एखादी लाईट एखाद्या मिडीयममधून पास होते तेव्हा ती सेपरेट होते तिच्या काही कलर्समध्ये तर ते कलर्स कोणते आहेत ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट सॉरी डिस्क्रिप्शन नाही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचं आहे त्याचबरोबर आन्सर पोस्ट करायचा आहे आन्सरमध्ये पहिला जो पॉईंट आहे तर तो आहे डिस्पर्जन ऑफ लाईट सेकंड आहे इंटरनल रिफ्लेक्शन तिसरं आहे रिफ्रॅक्शन चौथं आहे रिफ्लेक्शन करेक्ट आन्सरचा तुम्हाला पर्याय आणि ते आन्सर दोन्ही पोस्ट करायचं आहे सपोज रिफ्लेक्शन असेल तर फोर नंबर आणि रिफ्लेक्शन दोन्ही पोस्ट करायचं आहे तरच ते आन्सर एक्सेप्टेबल असणार आहे सोबतच तुम्हाला कोणते सेवन कलर्स त्या ठिकाणी तयार होतात तर ते पण पोस्ट करायचे करेक्ट आन्सर सिक्वेन्स वाईज सेवन कलर्स पोस्ट करायचे आहेत आता मी तुम्हाला एक क्लू पण दिले की सेवन कलर्स असतात सो ते कोणते आहेत ते तुम्हाला खाली कमेंटमध्ये पोस्ट करायचं आहे सगळ्यांनी आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं लाईव्ह चॅटमध्ये कोणी आन्सर द्यायचं नाही आहे ते तुम्हाला माहिती आहे आता सो आन्सर पोस्ट करा आता आपण पाहूया कालच्या प्रश्नाचे विनर्स विनर आहे आहे रोहित ओवांडकर नेक्स्ट आदित्य घोडेकर नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे सौरभ जोगदांत आणि नावं जर चुकत असतील उच्चार वगैरे तर सॉरी त्याच्यानंतर आहे दीपाली दाभोले ओके तर या सगळ्यांनी करेक्ट आन्सर दिला आहे आता मी जे विनर्स सांगणार आहे ते स्पेशल विनर्स आहेत कारण यांनी वेवलेंथ म्हणजे काय हे देखील एक्सप्लेन केलं आहे पहिल्यांदा सो या ठिकाणी अनुष्का चिकटे यांनी वेवलेंथ म्हणजे काय एक्सप्लेन केलं आहे आन्सर तर त्यांनी दिला आहेच रेड पण त्यासोबत त्यांनी वेवलेंथ एक्सप्लेन केलेलं आहे द वेवलेंथ ऑफ लाईट इज डिफाईन ॲज द डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर ट्रफ ऑफ दी लाईट वेव्ह म्हणजे तुम्हाला वेवलेंथ कशा पद्धतीने असतात ते माहिती आहे तर या ठिकाणी हे जे डिस्टन्स असतं म्हणजे याला आपण म्हणतो आणि हे या दोघांमधलं जे डिस्टन्स असतात त्याला आपण वेवलेंथ म्हणतो सो या ठिकाणी सक्सेसिव्ह क्रस्ट आणि ट्रफ यांच्यामधलं जर डिस्टन्स असतं त्याला आपण म्हणतो वेवलेंथ हेच तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं आणि रेड लाईटची वेवलेंथ ती पण त्यांनी सांगितलेली आहे सेवन हंड्रेड नॅनोमीटर ओके सो so, आता आपण ही मॅक्झिमम वेवलेंथ आहे आणि सगळ्यात मिनिमम असते वायलेट वा वायलेट लाईटची ओके सो so, नेक्स्ट आता आपण पाहतोय अजून एक एक्सप्लेनेशन नेक्स्ट एक्सप्लेनेशन दिलेलं होतं अंकिता पवार यांनी की वेवलेंथ इज द डिस्टन्स फ्रॉम वन क्रस्ट टू अ अनादर और फ्रॉम वन ट्रफ टू अनादर एक्स्ट्र और अ वेव्ह विच मे बी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव ऑर साऊंड वेव ऑर एनी अदर वेव्ह आता या ठिकाणी सध्या आपण लाईटच्या संदर्भामध्ये पाहतोय तर या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं आपण कन्सिडर करूया जर आपण साऊंड संदर्भात पाहत असतो तर आपण साऊंड वेव्ह घेतलं असतं ओके सो वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली म्हणजे काय जर वेवलेंथ जास्त असेल फ्रिक्वेन्सी कमी असणार फिक्वेन्सी जास्त असेल वेवलेंथ कमी असणार सो दॅट इज कॉल्ड एज इनव्हर्सली प्रपोर्शनल दिस मीन्स द लॉंगर द वेवलेंथ लोअर द फ्रिक्वेन्सी याचा अर्थ जेवढी जास्त लॉंगर असेल लेथ तेवढी कमी असणार आहे फ्रिक्वेन्सी फक्त याच्यामध्ये एक असा प्रॉब्लेम आहे की यांनी आन्सर नाही सांगितले फक्त एक्सप्लेनेशन दिले सो सॉरी कॉंग्रॅच्युलेशन्स तरी पण कारण खूप चांगले एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्ही छान आहे आन्सर सो so, कॉंग्रॅच्युलेशन uh, सगळ्यांना आणि अनेक जणांनी याचा आन्सर रेट करेक्ट दिलं होतं खूप सोपा प्रश्न होता सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजेच व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत मित्रांनो असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ